आज मगाशी मी ऐकत होतो ते चंद्रकांत पाटील ते सगळ्यांना सांगत होते की मला माजी मंत्री म्हणू नका, बरोबर आहे, दोन दिवस थांबा मला माजी मंत्री म्हणू नका। मी त्यांना फोन करून सांगितलं तुम्ही पुढले 25 वर्ष माजी मंत्री राहणार, कारण ज्या प्रकारचं महाराष्ट्रामध्ये आपण सरकार स्थापन केलेलं आहे ते फक्त 5 वर्षासाठी नसून 25 वर्षासाठी। या राज्यामध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होईल की नाही याविषयी शंका असताना आपण हे सरकार स्थापन केलं, आणि उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री, आणि जेव्हा ठाकरे राज्याचं नेतृत्व करतात मग ते शिवसेनेचा असू द्या किंवा राज्याचा असू द्या ते अर्धवट सोडून जात नाही। म्हणून उद्याच्या महानगरपालिकेने चेंबूरवर 100% भगवा फडकणार या मध्यवर्ती कार्यालयाचं आज जे मुंबईमध्ये का महाराष्ट्रात देशात सुरू आहे ते कारस्थ आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये मुंबई महानगरपालिकेवरचा भगवा उतरवायचा ते कारस्थ आहे, संपूर्ण देश स्तरावर सुरू आहे आणि भारतीय जनता पक्ष सातत्याने त्यावरच काम करतात। काही करून मुंबई महानगरपालिकेवरची सत्ता आपण उंचूक आहे, इथे बसलेला प्रत्येक जण मुंबई महानगरपालिकेशी संबंधित, प्रत्येकाचं राजकारण सामाजिक कार्य मुंबई महानगरपालिकेतून सुरू झालेलं आहे। मुंबई महानगरपालिका काय आपल्यासाठी आहे ते आपल्याला माहिती, म्हणून चेंबूरच्या या संपूर्ण विभागातून आपला एक निर्धार आणि आपली जिद्द पाहिजे।